अचलपूर येथील नातेवाईकांच्या अंत्ययात्रेला जात असलेल्या प्रवाशांचा माकडाने झाडावरून थेट चालत्या ऑटोवर उडी घेतल्याने त्यात ऑटो पलटी होऊन 7 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना आरोग्य वर्धिनी केंद्र पथरोड समोर घडली आहे. या घटनेत एक महिला प्रवासी उपचारादरम्यान मृत्युमुखी पडली, सोबत मार्गावरून जाणारा सायकल स्वारही जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार शेख वसीम, शेख यासीन ऑटो चालक वय 25 वर्ष, आपल्या ऑटोतून सुरेश पिंजरकर वय 28 वर्ष, नितीन मलंगे वय 48 वर्ष, अरुण मलंगे वय 68 वर्ष, सुनंदा मलंगे वय 60 वर्ष, सुलोचना मलंगे वय 65 वर्ष, सर्व राहणार अंजनगाव सुशी, सचिन बेडकर वय 20 वर्ष, राहणार रामापूर पथरोड, MH 27 AR 5118 क्रमांकाचा ऑटो अंजनगाव वरून प्रवासी घेऊन परतवाडाकडे जात असताना पथरोड येथील आरोग्य वर्धिनी केंद्रासमोरील झाडावरून एका माकडाने धावत्या ऑटोवर उडी घेतात सदरचा ऑटो पलटी होऊन हा अपघात घडला. तर नेमकं त्याच क्षणी तेथून जाणाऱ्या सायकल स्वारही ऑटोच्या धडकेत जखमी झाला. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी तात्काळ आरोग्य वर्धिनी केंद्रात नेऊन सहकार्य केले. जखमी सर्व प्रवाशांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचाराकरिता 2 रुग्णवाहिकेच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले असता उपचारादरम्यान सुनंदा मलंगे यांचा मृत्यू झाला. नितीन दुर्गुडे, विदर्भ न्यूज, पथरोड.